महाराष्ट्रातील भक्तिनाट्य अभिनीत भारुडे म्हणजेच ललित सोंग आणून केलेले कीर्तन अशी ही ललिताची व्याख्या केली जाते. दशावताराचे ललित, सांप्रदायिक ललित, कीर्तनाचे ललित, नाम सप्ताहाचे ललित, काल्याचे आणि क्रीडा स्वरूपी ललित असे ललिताचे सहा प्रकार अभ्यासकांनी सांगितले आहेत. मथुरेची ब्रजविहार परंपरा, बंगालची कृष्णलीला नाट्ये, कर्नाटकी भागवत नाटके आणि महाराष्ट्रातील ललिते यात बरेचसे साम्य आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्येही ललिता संदर्भात उल्लेख सापडतात. तुकाराम गाथेमध्ये ललित हे स्वतंत्र प्रकरणच आहे. आत्मभानाचा विसर पाडून ईश्वराचे सोंग घेऊन त्याच्या संकीर्तनात तल्लीन होणे म्हणजे ललित होय अशी या ललिता मागची भूमिका संतांनी मांडली आहे. ललिताचा महिमा म्हणजेच नाम संकीर्तनाचा महिमा असे रामदास स्वामींनी त्यांच्या पदरचनेतून सांगितले आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी ललिताच्या परंपरा आढळून येतात. अंबाजोगाई येथील दासोपंतांचे ललित प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर रामानंद स्वामी गोंदी, एका शिवराम तलवाडा जगन्नाथ स्वामी, नित्यानंद स्वामी गणपती मंदिर सांगली, हरिभाऊ भोंडवे वारकरी ललित पुणे उमरज आदी ललिताच्या परंपरा महाराष्ट्रात आढळून येतात. परळी तालुक्यातही शिरसाळा येथे 200 वर्षाची ललिताची परंपरा आहे. विविध धार्मिक तत्वज्ञान हे मनोरंजनात्मक साधनातून ललिताद्वारे सादर केले जाते. ईश्वरी उपासकांचे आणि जातमंगल्याचे दर्शन या ललिताच्या माध्यमातून होते. समाजातील विविध वैगुण्यांवरही बोट ठेवून सामाजिक कुरीतीचे, जातीय धार्मिक वर्चस्वाचे, अहंकाराचे दर्शन ललितातून घडवले जाते. विविध ठिकाणी ललिताच्या परंपरा जपल्या जातात. परळी तालुक्यातील शिरसाळा येथे शिवराम मंदिरामध्ये रामनवमीच्या निमित्ताने दर पौर्णिमेला हा ललिताचा उत्सव साजरा केला जातो. कोणसाळा येथील ही 200 वर्षाची परंपरा आजही सातत्याने टिकून आहे. देशमुख गल्लीतील शिवराम मंदिर येथे रामनवमी निमित्ताने राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 200 वर्षाची परंपरा आणि पारंपरिक पद्धतीने सादर केल्या जाणाऱ्या या ललिताला सर्वच शिरसाळकर मोठ्या संख्येने उपस्थित असतात. बाहेरगावी राहायला गेलेले शिरसाळकर सुद्धा आवर्जून या ललिताच्या उत्सवाला हजर होतात आणि या ललिताच्या उत्सवाचा आनंद सगळे मिळून घेतात. अतिशय पुरातन 200 वर्षाची ही परंपरा आजही शिरसाळ्यात टिकून आहे.
श्रीराम मंदिर देशमुख गल्ली शिरसाळा येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त ललिताचा कार्यक्रम साजरा केला जातो। 200 वर्षाची ही परंपरा असलेल्या ललिताच्या कर्णात बालक तरुण वृद्ध असे सर्व वयोगटातील व्यक्ती सहभागी होतात। या ललिता मधून भारतातील सर्व समाज व बऱ्याच धर्मातील व त्यांची संस्कृती पद्यातून व संवादातून मांडली जाते। या ललितामध्ये गोसावी, पुरोहित, मारवाडी, तेलंगी ब्राह्मण, बैरागी, नानकशाही, सिद्धी, वाघ्या मुरळी, पोतराज, आराधी आदी प्रकार व विविध धार्मिक परंपरा सादर केल्या जातात। हा कार्यक्रम नवमी सप्ताहातील विशेष आकर्षण म्हणून ओळखला जातो। शिरसाळा येथील बाहेरगावी आपल्या नोकरी व व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले सर्व नागरिकही आवर्जून या ललिताच्या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात। मराठवाड्यातील ललिताची परंपरा असलेले शिरसाळा हे एक पुरातन अशा प्रकारचे केंद्र आहे आणि रामनवमी व हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने मराठवाड्यात शिरसाळा येथे सादर होणारे हे ललित हे एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचीच परंपरा आहे। I'm gonna make you mine।